जो आपला प्रश्न आहे, विशालने एक काहीतरी वस्तू आहे, एक वस्तू आहे, त्याने 200 रुपये मूळ किमतीची सायकल आहे. काय आहे? सायकल आहे. किती किमतीची आहे? 200 रुपये मूळ किमतीची सायकल आहे. आणि ते विकले त्याने किती रुपयाला? 1500 रुपयाला विकलेले आहे. विकल्यास त्याला शेकडा नफा झाला की तोटा झाला असं आपल्याला काढायचं आहे. नफा झाला की तोटा झाला असं आपल्याला काढायचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला असे गणित काढायचे असतील त्यावेळेस तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की या ठिकाणी त्यांनी काय दिले आपल्याला, तर विक्री दिलेला आहे. ज्यावेळेस विक्री दिल्यानंतर आणि इथं त्यांनी त्याचे खरेदी पण दिलेले आहे, त्याची मूळ किंमत पण दिलेली आहे ना. तर सहसासहजी आपलं काय दिसतो आहे, तर तोटा दिसतो आहेस ना. काय दिसतो आहे? तोटा होतो आहे, कारण किंमत त्याची मूळ किंमत जास्त आहे आणि विक्री किंमत कमी आहे. तर यावेळेस आपण काय करू शकतो बाबा, जी काही मूळ किंमत आहे 2000 रुपये, 2000 रुपयामधून मायनस केले आपण 1500 रुपये, तर ही आहे त्याची मूळ किंमत, ही आहे त्याची विक्री किंमत. किती आला तोटा? किती झाला त्याला? 500 रुपये तोटा झालेला आहे. 500 रुपये तोटा आहे. म्हणजे तो कशामध्ये विचारला त्यांना? आता शेकड्यामध्ये विचारलेला आहे. तो आपल्याला 100 काढायचा आहे किंवा 100 याच्या पट्टीत सांगायचं आहे. तर आपण यासाठी सोपी पद्धत काय करायची बघा, सोपं आहे. खरेदी लिहा अशी, इथं लिहा विक्री, है ना, आणि पुढं लिहा तोटा. काय लिहिला आपण? तोटा. आणि याला सोप्या सोप्या अशा 2 लाईनी वरून घ्या, त्याला एक रखाना करून घ्या. जेव्हा वेळेस तुम्हाला नफा तोटा विक्री काढायची असेल ना, तुम्ही बिंदासपैकी हे सूत्र वापरा. आणि इथं 100% लिहा, इथं टक्के लिहा, तुम्हाला काय लिहायचे तेवढे टक्के लिहा. इथपर्यंत दिलंत ना, आताच्या पुढं काय करायचं आहे? मूळ किंमत किती आहे तिचे? इथं 200 रुपये लिहा, सॉरी 2000 रुपये, आणि इथं विक्री किंमत आहे 1500 रुपये, आणि तोटा झाला तो 500 रुपये तोटा. आपण या ठिकाणी लिहिला तोटा आपला. आता इथं काय काढायचं आपल्याला? त्याची विक्री किंमत काढायची आहे आणि 100 शेकडा काढायचे ना, म्हणून 100 आपण खाली घेतला आहे. ह्या दोघांचा गुणाकार करा. 100 × 1500 हे ह्या दोघांचा गुणाकार, म्हणजे एक्स काढायचे आपल्याला, बरोबर एक्सची किंमत आपल्या या ठिकाणी मिळणार आहे 2000. हे 2 0 कटले, हे 2 0 कटले, बरोबर आहे बघा. हे 0 कटलं, हे 0 कटलं, बे एक कपे आलं 5. आता कुठलं किती आपल्याकडं? 5 × 15, 15×5 = 75. किती? 75. आता 75 कुठल्या ह्याचे आहे? इथं लिहा 75, एक्सची किंमत आलेली आहे 75, आपण इथं 75 लिहिलं. आता लक्षात आलं आहे का आपला, ह्या विक्रीमधून, सॉरी ह्या खरेदीमधून विक्री वजा केली आपण, त्यावेळेस आपल्याला हे 500 मिळाले. ह्या 100 शेकड्यामधून 75 मायनस करा, म्हणजे काय मिळेल आपल्याला? 25 मिळेल. तर त्याला जो तोटा आहे तो किती झाला आहे? 25% तोटा झाला आहे. ठेवू शकतो आपण 25% तोटा या व्यवहारामध्ये त्याला झालेला आहे. या पद्धतीने आपण हे गणित करू शकतो.